हॅलो फ्रेंड्स वेलकम टू पल्ली चॅनल आज आपण बनवणार आहोत वटाणा मूग मिसळ तर त्यासाठी लागणारे साहित्य टोमॅटो कांदा जिरं अद्रक लसूण हे सगळं साहित्य आपण मिक्सरमधून काढून घेऊयात आता एक कढईत एक वाटी तेल आणि त्यात खडे मसाले घालूयात त्यानंतर आपण मिक्सरमधून काढलेलं वाटण यात घाला आणि छान हलवून घ्या आणि त्यात लगेचच आपण अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा घरी बनवलेला मसाला एक चमचा एवरेस्ट मटन मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि या मिश्रणला चांगलं एकत्र हलवून घ्या त्यानंतर ते कडेला तेल सुटेपर्यंत आपण छान त्याला परतून घेऊयात आता तुम्ही बघू शकता की छान कडेला असं तेल सुटलं आहे तर आपण त्यात घालूयात हिरवा वटाणा आणि मोड आलेले मूग यालाही छान आपण हलवून घेऊयात एकत्र आणि त्यात लगेचच गरम पाणी घालूया मी इथे साधारण दीड तांब्या गरम पाणी घेतलं आहे गरम पाण्याने तरी खूप छान येते आणि एका बाऊलमध्ये आपण दोन चमचे बेसन आणि थोडं पाणी घालून मिक्स करून घ्या आणि मिसळमध्ये ॲड करा बेसनने मिसळला खूप छान चव येईल आणि मिसळ घट्टही होईल तर गॅसला हाय फ्लेमवर करा आणि एक ते दीड चमचा मीठ घाला आणि मिसळला एक उकळी आली की गॅसला मिडियम फ्लेमवर करा आणि छान पंधरा ते वीस मिनटं मीडियम फ्लेमवर मिसळला उकळू द्या तर तुम्ही बघू शकता की कडेला छान तरी आली आहे आणि मी आता गॅस बंद करते है। तर तुम्ही बघू शकता की तरी खूप छान आली आहे मिसळला तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद